कांदा निर्यात बंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असताना गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. यावेळी कांदा निर्यात बंदी संदर्भात काहीतरी घोषणा करीत या अपेक्षेने कांद्याचे दर 2000 रुपयांच्या जवळपास स्थिर होते. मात्र काहीच घोषणा न झाल्याने आज कांद्याला 19 जूनच्या तुलनेत 7 महिन्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निच्चांकी असे 1700 रुपयांच्या आत 1675 रुपये इतके जास्तीत जास्त दर मिळाले आहेत. तरी सरासरी 1500 रुपये कमीत कमी 600 रुपये इतके प्रति क्विंटलला दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली. यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. आपण जर बघितलं तर साधारणतः जून महिन्यामध्ये 1700 रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत होते आणि आज 7 ते 8 महिन्यानंतर कांद्याचे दर त्यापेक्षाही खाली आलेले. साधारणतः 1500 ते 1600 दर कांद्याला या ठिकाणी मिळत आहे. आपण जर बघितलं तर मागच्या 15 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा नाशिक दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, काहीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल यामुळे कांद्याचे दर टिकून होते. परंतु त्या दौऱ्यामध्ये कुठलाही सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने झाला, शेतकऱ्यांच्या बाजूने झाला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत चाललेली आहे. कांद्याच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीसुद्धा झालेल्या आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की देशाची गरज भागून सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारण कांदा निर्यात होऊ शकतो आणि म्हणून निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा यासाठी केंद्र शासनाने विचार करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.